रोलिंग एक्शन। बाहेर वातावरण भारी झालंय ले पावसाने असं वाटतंय मला। तिकडे कोण खिडकीत तुझा आपा बसलाय का? तिथं कॅमेरा चालून तिथं खिडकीत काय बघते? काय मग मी तुला सांगितलं ना? काय सांगितलं? कॅमेरा बघून बोलायचं का? खिडकीत कॅमेरा लावलाय बोल आता जे काय सांगितलं ते। वातावरण भारी झालंय बाहेर। अग बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे, तर ही कैरी आम्ही आमच्या ताईकडून आली, तर चला आपण हिला कापूया, कशी दिसते बघू, तुमच्याकडे कैऱ्या वगैरे आहेत का असं विचारायचं असतं। पूजा बोल बोल की नाही कांटा फोडील बोल की अग बोल ना बंद करून बोलायला मग इथं काय भजन चालू आहे काय? आज बाहेर वातावरण खूप मस्त झालं आहे, आम्ही ताईकडून हे कैरी आणली आहे, तर आज आम्ही याला कापून खाणार आहे। तू बोल तर। सो हाय गाईज, आज वातावरण खूप भारी झालं आहे बाहेर, तर ही माझ्या ताईकडून कैरी आणलेली आहे, तर आज आम्ही ह्या कैरीला कापून खाणार आहे। बरं ठीक आहे, वातावरण भारी होण्याचा आणि कैरी खाण्याचा काय संबंध आहे सांग आता? सो वातावरण भारी झाल्यामुळे आहे ना काहीतरी चटपट खाऊ वाटायला लागलंय, तर असं काय घरात चटपट वगैरे काय दिसलं नाही मला, ताईनी जी कैरी दिलेली आहे म्हणलं ती कैरी कापून खाऊ। बरोबर, मग वातावरण बाहेर झालं तू घरात का खातो कैरी? मग तू बाहेर जाऊन खा ना मग। पण वातावरणचं जे फ्लू नाही, वातावरणाचा तुझा काय पर्सनल संबंध आहे का? वातावरण मुळे ना थोडस घरात आहे ना त्याचं फीलिंग वगैरे आहे, म्हणजे वातावरण बाहेर तुला घरात फिलिंग येते बसल्या बसल्या काय ना का तू चल दे इकडे बर बोल। तरी पण एवढं तर बोललो ना, बोल ना बोल की पूजा धड घेऊ का तुझ्या पुढं? हाय गाईज बोल बोल की मी ताईंकडनं कैरी आणली, आता मी हिला कापून खाणार आहे। हसायचं काय ह्याच्यामध्ये? नाही हसायसारखा जोक झाला सांग की मग बोल, कधी बोलायला शिकायची तू? शिकते की बोलायला? मग सांग ना, हास बोलणं कमी हसणं जास्त, दाता जाहिरात करते का? थांब कोलगेट आणून देतो तिकडे, तर मला हाय गायज ही पेप्सोडन तर विथ टूथपेस्ट मी काय वगैरे काय बोल ना यार जे सांगतोय ते बघ। आवाज आहे ना त्या पालीच्या अंड्या एवढा बारीक काढ म्हणजे राईट कॅमेरा मोठ्याने बोल की नरडे बसले का तुझ्या कोण खायची मला काय गाड्या अवघड आहे दिजीकडे सोड।